दरम्यान कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळालेले कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दोघेही जण गेली 30 वर्ष वारी करतात. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या निळा गावचे ते रहिवासी आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय सुनील दिवाण यांनी. मुख्यमंत्र्यांसोबत मानाच्या वारकरी म्हणून ज्या टोणगे दाम्पत्याला मान मिळालेला आहे नांदेड जिल्ह्यातले. माऊली किती वर्षापासून आपण वारी करताय? 30 वर्षापासून वारी करतो सर. बर, किती वाजता दर्शनाला उभारला होता रांगे? रात्री 7:30 वाजता. 7:30 वाजता. हो, मला सांगा सध्या एसटीचा संप आहे, कसा आलात तुम्ही पंढरपूरकडे? गाडी करून आले सर, पहाड्यानं गाडी करून आले. हो, काय भावना होत्या? काय विठ्ठलाची पूजा करायचा मान मिळेल असं कधी वाटलं होतं का देवापाशी जाऊन? ती काही कल्पना नाही वाटली नव्हती, पण सर दर्शनाची आस होती. आषाढीला दर्शन झालं नाही, आषाढीला येऊन आम्ही पायरीचं दर्शन घेऊन गेलो. आता तरी दर्शन खुलं होईल म्हणून आल्या. काय देवाला काय मागितलं एवढ्या लांबून आलाय? देवाला काही नाही मागायला सर, फक्त सुख ठेवा आणि कोरोना जाऊन निघून जावा. कोरोना निघून जावा. आजी काय वाटलं होतं का आपल्याला देवाला दर्शन मिळेल, येता येईल, पूजा करता येईल? नाही 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 वाटलं नव्हतं, पूजा भेटल म्हणून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. हा, मात्र देवाने उपकार केले आमच्यावर. काय मागितलं देवाला? देवाला काय मागितलं नाही, करोना जाऊ द्या आणि सुखाचं राहू द्या. सुखाचं राहू द्या, काहीच मागायचं नाही आपल्याला देवाला. कोरोना जाऊ दे आणि सर्वांना सुख मिळू दे, हेच मागणं या टोणगे दाम्पत्याने मागितलेलं आहे विठ्ठलाकडं. आणि आपल्याला आज देवाची पूजा करायचा योग येईल किंवा आपल्याला संधी मिळेल असं कधीही त्यांना वाटलं नव्हतं. लालपरीचा संप, एसटीचा संप असल्यामुळं खाजगी वाहनाने ते आलेले आहेत. गेल्या 30 वर्षापासून वारी करतायत आणि या वेळेला त्यांना विठ्ठल मात्र पावलेला आहे. कॅमेरामन आयुक्त कागदेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.